विश्व प्रसिद्ध ताड़ोबा अंधारी टाइगर रिजर्व क्षेत्र में 1 अक्टूबर 2022 से पर्यटन शुरू हो गया है। प्रवेश द्वार पर बाघ के दर्शन के लिए देश भर से वन्य जीव प्रेमियों और स्थानीय पर्यटकों की भारी भीड़ देखी गई। ताड़ोबा आने वाले सभी पर्यटकों का वन विभाग द्वारा गुलाब के फूल से स्वागत किया गया और साथ ही वन्य जीव सप्ताह के अवसर पर ताड़ोबा संगठन के मित्रों ने पर्यटकों से वन्य जीव सप्ताह मनाने के लिए फीडबैक फॉर्म भरने को कहा। फिलहाल सफारी का समय सुबह 6 से 10 बजे तक और दोपहर का दौर 2:30 से शाम 6 बजे तक रहेगा। साथ ही ताड़ोबा में सिंगल यूज प्लास्टिक पर प्रतिबंध लगा दिया गया है और रिसोर्ट में प्लास्टिक की बोतलों पर प्रतिबंध लगा दिया गया है। मोहरली ग्राम पंचायत सरपंच मोहरली प्रवेश द्वार पर लगे रिबन को सुनीता काटकर द्वारा काटा गया और मोहरली वन रेंज अधिकारी गोंड ने पर्यटक जिप्सियों को पर्यटन को हरी झंडी दिखाकर रवाना किया। आदिवासी ग्राम विकास पर्यटक गाइड समिति द्वारा ताड़ोबा के क्षेत्रीय निदेशक जितेंद्र राम गांवकर को मेडल देकर पर्यटकों को मिठाई दी गई। सर्वप्रथम सर्वांना नवीन जो आपला पर्यटन सत्र सुरू होत आहे त्याच्याबद्दल सर्वांना शुभेच्छा। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मागील 2 वर्षांमध्ये आपण अनेक प्रकारचे जे निर्बंध होते पर्यटनावर आणि ज्या प्रकारचे प्रिकॉशन्स घेऊन आपण करत होतो यावर्षी आपल्याला एवढ्या निर्बंधामध्ये काम करण्याची गरज नाही आहे आणि त्यामुळे आपण एका मोकळ्या वातावरणामध्ये पर्यटन सत्राला नवीन पर्यटन सत्राला सुरुवात करत आहोत आणि यावर्षी आपल्यावरती निसर्गाने सुद्धा कृपा केलेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आपल्याकडे झालेला आहे त्यामुळे एक वेगळं चित्र निसर्गाचं एक वेगळं रूप आपल्याला पर्यटकांना बघायला मिळणार आहे आणि नेहमीप्रमाणे आपण जे काही आपले नियम आहेत आणि आपल्या प्रिकॉशन्स आपल्या मॅनेजमेंटचे जे इथले विशिष्ट बाबी आहेत आपल्या ताडोबामधल्या त्या सगळ्यांचं पालन करून आपण पर्यटनाला सुरुवात करत आहोत आणि अशी अपेक्षा आहे की येणारा जो संपूर्ण पर्यटन सत्र आहे ते अतिशय सुरळीतपणे आपलं चालेल आणि कुठल्याही प्रकारची बाधा त्याच्यामध्ये यापुढे येणार नाही। आणि सोबतच सर्वांना मी असे आवाहन पण या निमित्ताने करतो की आपण पर्यटनाचा नक्कीच आनंद घ्यावा परंतु आपल्या विशेषतः ताडोबामधले जे काही नियम आणि डूज अँड डोंट्स आहेत त्याचे आवर्जून पालन करावे जेणेकरून कुठल्याही प्रकारे त्रास कोणाला होणार नाही आणि प्रशासनाला मॅनेजमेंटला हे सगळं सुरळीतपणे पार पाडण्यामध्ये आपली सुद्धा मदत होईल। थँक्यू। चंद्रपूर से BCN न्यूज के लिए सुलेमान अली की रिपोर्ट।